प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंबरनाथमध्ये पिंक सिटी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी या परिसरात रहिवाशांकडून आपल्या परिसरातील भागाची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक विश्वजित करुंजरे पाटील यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला होता. यापुढे देखील अशी स्वच्छता मोहीम दर रविवारी राबवण्यात येईल व आपल्या परिसराची स्वच्छता केली जाईल येथील असे रहिवाशांनी सांगितले. पिंक सिटी NX3 बिल्डिंग नंबर 1 बिल्डिंग नंबर 2 बिल्डिंग नंबर 3 आम्ही सगळे मिळून आज प्रजासत्ताक दिन उद्या जो आहे 26 जानेवारी साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिनाचा जो फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम आहे तो झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्ही आज इथे सगळे जमलो. श्रमदान केलेलं आहे, इकडचा सगळा परिसर आम्ही स्वच्छ केलेला आहे आणि प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने इथे सहभाग घेतलेला आहे. करंजोळे शेठ यांनी कालच बोलणं झालं की आपला परिसर इथे स्वच्छ ठेवा, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची टीम इथे दिलेली आहे. आम्ही सगळे आहोत, स्वतः विश्वजित सर करंजोळे सरांचे सुपुत्र इथे आलेले आहेत आमच्यामध्ये आणि ते संपूर्ण साफसफाई करून घेत आहेत. प्रजासत्ताक दिन हा फार महत्वाचा आहे. संविधान या दिवशी देशाला सादर करण्यात आलं होतं 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे संविधान 26 जानेवारी 1950 साली सादर करण्यात आलं, बहुमताने ते मंजूर करण्यात आलं आणि आज आपला भारत देश संपूर्ण देशामध्ये म्हणजे संपूर्ण वर्ल्डमध्ये आपलं संविधान हे सगळ्यांपेक्षा उत्तम आहे, लोकशाही राज्य आहे. आणि करंजोळे सरांचे सुपुत्र विश्वजित करंजोळे हे आमच्यात आज संविधानमध्ये सहभागी झाले याच्यापेक्षा आम्हाला आनंदाची गोष्ट कोणती नाही आहे. साजरा करण्यासाठी आजच्या दिवशी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी आणि उद्याचा कार्यक्रम अनेक सुटेबल आणि व्यवस्थित होण्यासाठी सर्वांनी श्रमदानाने एकत्रित काम करून स्वच्छता ही फार सुंदर केलेली आहे. त्यात आमचे विश्वजित काकाजी आहेत ते आज आमच्यात मोठ्या हिरेरीने आणि चांगल्या याने काम करू लागले. तर आम्हाला बी सांगितलं का असं करावं लागेल, तसं पाहिजे, सगळं काय आम्ही त्याप्रमाणे करणार आहोत. तर उद्याचा कार्यक्रमाचा स्वातंत्र्य दिन, भारत स्वातंत्र्य दिन झाल्याला जो कार्यक्रम आहे, मी आता झेंडा वंदन करणार आहे. पहिल्यांदाच या सोसायटीमध्ये सुरुवात चांगल्या पद्धतीने सुरुवात करत आहोत. मी संकल्प केलेला आहे विश्वजी सरांना, हे आम्ही हे केले बोललेलं आहे की प्रत्येक रविवारी आम्ही हे अभियान राबवणार आहे. प्रजासत्ताक दिनासाठी आम्ही दादांकडे गेलो, दादांनी प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यासाठी त्यांनी आम्हाला सुचवलं की आदल्या दिवशी आपण साफसफाईचा कार्यक्रम करूयात. तर त्यासाठी ते स्वतः हजर राहून आमच्याबरोबर त्यांनी साफसफाई केली. पिंक सिटीचा आम्ही परिसर पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे आणि उद्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. सबसे पहले विश्वजीत सर को पूरे सदस्यों की तरफ से बहुत बहुत धन्यवाद. उन्होंने अपने बिजी शेड्यूल में से थोड़ा टाइम निकाल के यहाँ विजिट की और हमारा मार्गदर्शन किया, हमें गाइड किया. उसके अलावा जैसा कि सभी सदस्य जानते हैं और GPK टीम को भी कन्वे किया गया था कि हम 26 जनवरी कल सेलिब्रेट करेंगे, जिसमें एज ए चीफ गेस्ट GPK सर और विश्वजीत सर और अभिजीत सर को इन्वाइट किया गया है. आज ये कार्यक्रम GPK ऑफिस से सजेस्ट किया गया कि हम श्रमदान करेंगे ताकि परिसर की हमारी साफ सफाई भी हो जाएगी और उसके अलावा तैयारियों का जायज़ा भी एक बार विश्वजीत सर अपने तरीके से ले लेंगे. तो हम कल की तैयारी के लिए सारा कार्यक्रम फाइनल कर चुके हैं और पूरी तरह से तैयार भी है. आज उसकी तैयारी पूरे दिन तक चलेगी, जिसका कल सुबह से शुभारंभ होगा. और जैसा कि सभी लोगों ने मिल के एक सहमति दी है कि हर रविवार
को थोड़ा समय सारे सदस्य निकाल के अपने परिसर की स्वच्छता के लिए देंगे। तो मैं आशा करता हूँ कि हम उसे हर रविवार थोड़ा टाइम निकाल कर, जो भी लोग मौजूद होंगे उस वक्त, कम से कम आधा घंटा निकाल कर अपने परिसर की साफ सफाई करेंगे और विश्वजीत पिंक सिटी का जो एरिया है उसे क्लीन रखने में हमारा पूरा सहयोग रहा है। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम।